तुझ्या नानीचं घोड मारलं का रानातलं जाऊ ना तो खड्ड्यात घातले. अहो आज आठवडं झालं तिने आमरस खायला बोलवलं होतं, गेला का तुम्ही? रोज ती 2-3 किलो आंबा आपल्या दोघांच्या नावाने फिकून देते. तुझी नानी आणि आंबा फिकून देते आपल्या नावाने? शक्यच नाही. अगं तुझी नानी एवढी चिकट बोड्याची ना, एवढी चिकट बोड्याची, दुसऱ्याने आंबा फिकून दिल्या उकरण्यातलं गोळा करून आणाय बसली. म्हणजे तुम्हाला म्हणायचंय का? तुझी नानी लय बारा काय बारा 12 वाजायच्या आत निघलं तर ऊन उन्हाच्या आधी आपण पोहोचल. खरं म्हणजे आता निघलो ना की 5 वाजेपर्यंत पोहोचल. खरंच जायचं ना? खरंच जाव. लय उन्हाचा तडाखा, एक तर ऊन आहे तो काळे पली काळे पल्ले, मला दिवसा दिसत नाही, रात्रीच्याला बॅटरी लावून बघावं लागतंय तुला. लवकर चल. बर बर, मला आवडते मी. आवड पण मला सांग सुंदे, माझी एक अट आहे. मी येतो पण माझं एक काम करावं लागेल तुला. दिवसा ए टर्बो डोक्यात घाले दिवसा. ती सगळं राहू द्या, आधी मला ना नानीला फोन करून सांगू द्या. तिला सांगते ना येते म्हणून. हा नाने, हा अगं अजून नाही निघालो पण येईल आता, आता निघतोय. हा हा काय बरं बरं, हा नको टेन्शन घेऊ, येते येताना घेऊन. हा गुळण साखरच ना? बरं हा बरं बरं ठेवू. हा मला वाटलंच होत काय ना काय तुझी नानी असं तास का काढणारच, भिकार बोड्याची ना तुझी सासरवाडी, गुळण साखर आणा म्हणते का तिच्या बापाची पेंट ठेवली वय इथं. गप्पासा सगळं तुमच्यामुळे झालंय. तुम्ही रस खायला गेला असता तर संपलं नसतं ना सगळं. हा तुम्ही गेला नाही म्हणून सगळं उधळून टाकलं नानी. बर चल चल, काय रस चारती मला पण बघायचंय. राहू द्या राहू द्या, असं काय लय मागितलंय? हत्ती गोड मागितलं होतं का? साखर गुळच मागितलंय ना? चल घेऊन देतो बाय, तू काय माझ्या उरा बसल्याशिवाय सोडणार नाही मला. आता चालवलंय ना सासवडला गेवड्या. अरे मरतो का आता आडवाईन मेला असत की एकतर 2 केस चालू आहेत माझ्या. हे बघ एक केस सी एक केस. हा आणि टकल का घोटून आलाय? अरे पांढरा लागा की केस गळून गळून पातळ झाली, माझी पर्सनॅलिटी सगळी डाऊन झाली, लय टेन्शन आलं म्हणून केलं टकालच. बर ते जाऊ ये पांडा. हा तुझी एवढी भारी केस कस काय र? तू नेमकं काय वापरतो, कुठली जडीबुटी खातो? अरे किसनराव मी कोणतीही जडीबुटी वापरत नाही, मी वापरतो मुष्टेकचा आयुर्वेदिक हेअर केअर कॉम्बो. कॉम्बो म्हणजे काय? हे आहे मुष्टेकचं हेअर केअर ग्रोथ ऑइल आणि हर्बलचा शॅम्पू विथ इन्क्लूड कंडिशनर. असलं ऑनलाईन शॅम्पू कंडिशनर लय मागवलंय, 5-8 झालं ते लावून लावून काहीच फरक पडला नाही मला. अरे हाच तर तुझा मेन प्रॉब्लेम आहे, पहिलं ते केमिकल शॅम्पू वापरणं बंद कर. हे 14 कोल्ड प्रेस नॅचरल ऑइल पासून बनवलेलं 100% नॅचरल आणि आयुर्वेदिक ऑइल आहे. हे जर तू तुझ्या डोक्याला लावलं तर तुझी केस अशी दाट यायला चालू होणार आणि गळणार सुद्धा नाही, आणि जिथं जिथं तुझे केस गेलेत ना तिथून तिथून नवीन केस यायला चालू होणार. वापरायचं कस? वापरायची पद्धत खूप सोपी. बघ काय करायचं, सकाळी आंघोळीच्या अगोदर 30 मिनिट हातावरती तेल घ्यायचं, डोक्याला अशी मालिश करायची केसांना, आणि 30 मिनिटानंतर मुष्टेक शॅम्पू विथ इन्क्लूड कंडिशनरने तुझे केस धुवायचे तिकडे खासा खासा बाथरूममध्ये जाऊन. कळलं का? त्याने काय होणार, तुझ्या केसामध्ये डँड्रफ सुद्धा होणार ना, तू एकदम भारी दिसणार, तुझे केस अशी चमकणार. आणि हा मुष्टेकचा पॉवरफुल कॉम्बो आहे बरं का, तुला एकदा सांगतोय, तू एकदा यूज कर, तुला म्हणजे फरक जाणवेल. पाणा तू म्हणतो ते खरं असेल तर आता मी लगेच मागवतो, पण ते मागवायचं कसं ऑनलाईन? कसं लय सोपं आहे मागवायची पद्धत तुला सांगतो. आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक दिली ना त्याच्यावरती टच करायचं, तुझा ऍड्रेस टाकायचा आणि 2 दिवसात घरी बसल्या बसल्या डिलिव्हरी होणार. मित्रांनो मी पर्सनली या प्रोडक्टला युज करतोय, मला तर फरक जाणवायला लागलाय, तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा, म्हणूनच तुम्हाला सांगतो एकदा ट्राय करा, तुम्ही एकदम कूल दिसायला लागचाल. कळलं का टाकली? सगळं मला कळलं. अरे लगेच मागवणार. बर ते राहू दे पाहणार, मला एक सांग, एवढ्या दणक्यात पडला हाता पाया कोपऱ्या लागलं मला, तू कुठं चालला होता एवढा फास्ट फास्ट? अरे तुला काय सांगू, तिकडं सासूने अंगावर दुखणं काढले, आमरस खायला या रस खायला या, चालूय जिरून घ्या रस खायला. अरे पाडा लाज वाटत तुला थोडं काहीतरी, मला सोडून रस खायला चालला होती तुला लागा, मी दारू एक घोट सोडून पितो का सांग मला? अरे मला सोडून चाल, मी येत असतो. वहिनी सारखं पुढं तुम्ही, वहिनी सारखं पुढं तुम्ही. अरे तुला काय अक्कल बी?
विकल आहे काय महाग वस्तू आहे मग तू मागे सर सर मागे मी सर फार बेवडं गाडी चालू ना तुला काय मला वर पोहोचवतो का अरे दोन जीवय लागतात तुझ्या हातात म्हणजे माझा जो जीव ना तुझा जो जीव आहे अरे तू असा उपरटा सोला अर्धा मणी चालू बर पांडा मर का तुझी सासू लय दिलदार म्हणजी दिलदार म्हणा लय दिलदार लागा पांडा लागा लगा आपल्याला अमृत साहेब बोलावते सासरवाडीला आपल्याला नाही बाळा मला मला एकट्याला बोलवलंय अरे पांडा तू का आणि मी का एका जीवाच्या माणसं लागा कोणाचा फोन आहे अजून रे हो ना आणि कोणालाय अजून खरी कसं पोहोचलं नाही त्याच्यामुळे फोन केला वाटते मी अरे किशनराव अरे गाडी थांबव त्यांना आणि फोन आला एकट्याला ऐकू येत नाही हा ना बोल की काय बी म्हण बर का पांडा तुझी सासू का नाही लय झक लाखात एक अग सुंदरे तेवढं गव्हाचं पीठ संपलंय बघ येताने का नाही तेवढं हाटीला मधन पुऱ्या घेऊन या आणि सावकाशा बर का ग पीठ संपलंय बरं बरं येते घेऊन काय म्हणते ज्याला तुझ्यासारखी सासूला का मला मिळायला पाहिजे तर ज्याला एवढी काळजी कशी करते तुझी लागा काय नाही मग ती गव्हाचं पीठ संपलंय नाही म्हणाली येते आता हॉटेल मधून घेऊन या पुऱ्या बिऱ्या म्हणजे आपण पुऱ्या घेऊन जायचं गुळ घेऊन जायचं साखर घेऊन जायचं तुझी नानी काय झोपा काढते का गप्पासा तुमच्यामुळे झालंय सगळं माहितीये का रोज रस करून करून संपलंय ती सगळं म्हणजे सगळं खडं माझ्यावरतीच फोड ते चल बाबा किशनराव ही काय बायको नाही जमून द्यायची आता हे संपलं ते संपलं त्याचा आपण गाडी चालव होय बाबा पांडा तू अजिबात टेन्शन घेऊ नको लागा लगा सासूने असं मागून मागून काय मागितलं लागा लाखाची इष्ट तर नाही मागितली पुऱ्या मागितल्यात अजिबात काळजी करू नको पुऱ्या मी घेणार मी तू घेणार हा फक्त पैसे तू द्यायचं अजिबात काळजी करू नका टेन्शन घेऊ नका अजिबात तुम्ही अहो भाऊजी नानी ह्यांना किती वेळा तरी आठवडा झाला रस खायला या म्हणते तोंड सुद्धा दाखवलं नाही ह्यांनी असं एका फोन आला का वहिनी तुम्हाला बाबा थांबा गाडी मी थांबवतो त्याच्या एक तर तुमची नानी पहिरी काय डोक्यात खड्यात घालतो का बेवड्यात तरी तुला म्हणलं होतं डांबरी राहिली कुठं उसात घालतो का अरे पांडा सावली गप्प बसा की हा नानी बोल की अग सुंदरे तेवढं जावाय बापू नाही विचार ग शेवायांचा भात खाणार आहेत का रसा बरं ग बर बर विचार तुम्हाला रसा सोबत शेवाळ्याचा भात चालेल का आवडतोय आवडतोय करा म्हणा त्यांना करा हा हा ठीक आहे ठीक आहे खातो म्हणा अग नाने त्यांना लय आवडतोय भात ठेव मग बनवून अग पण शेवाळ्या संपल्यात या बघ म्हणूनच विचारलं जावाय बा पुन्हा शेवाळ्या आवडतात का नाहीत आता एक काम करा शेवाळ्या घेऊनच या बर का ग पण सावकाश या बर बर आणते आणते हा काय शेवायचा भात काय तयार करून ठेवला का हाव तसं नाही नानी म्हणली की शेवाळ्या संपलं तेवढं घेऊन या म्हणून कॅन्सल काय म्हणलं भाऊजी पांडा म्हणणार असं कॅन्सल मला माहिती पण मला खायचा भात तुला खायचं भात तू तुझ्या पैशाची शेवायचा भात घेऊन जा काय काय आणायला सांगते तुझी सासू हा भाऊजी बघा कसं करतात ती काय हत्ती घोडं मागितलं का ह्यांच्याकडे तुझं हत्ती घोडं तुझ्या जवळ राहू दे घेतो बाय शेवाळ्याचा भात नाही मला जगू द्यायची एवढ्या गाडी चालू कर काय पण असेल भात आणि पुऱ्यान बिर्यान आणि मी ती सासू काय तिकडे झोपा काढते काय कशाला नाही करून दिले काय सरा मला काय अमृत खाणं काय परवडलं नाही बाबा गप्पासा तुमच्यामुळे संपलेत शेवाळ्या तुमच्यासाठी नाने आठवड्याभर भात करत होते वहिनी मला एक सांगा तुम्ही अहो मला फोन करायचं ना राव मी रिकामाचा असतो आपण दोघं नसतो का जोडीला गेलो बेवड्या बायको तुझी का माझी गप्पा सासूरवाडी जवळ आली या बेरवेळ असू दे पण पांडा काय बी म्हण का सासूचा तुझ्या लय जीव बर का कशाचा जीव जीव आहे का माझा जीव घेते काय माहिती अरे तुझा फोन आला की माझ्या गांडीवर काट फुटतात आता काय मला काय सांगता येत नाही अरे पांडा तुझ्या जीव आहे म्हणून तुझी काळजी वाटते म्हणून तर सारखं फोन करते ना तुला सासू तुझी आलाच फोन गाडी थांबव थांबव तू बाबा
किसने गाडी थांबव ए सासूचा फोन आला नानी चाहता काय जीव भीती का काय काय माहिती कोण रे उतर कुठे गेले अरे पांडा तू आता नको टेन्शन घेऊ लागा आपण साखर पुऱ्या शेवाळ्या सगळंच घेऊ तर चाललोय ना गोळी बिळ आता राहिलेच काय अग मला वाटलं तुम्ही येत आहे का नाही म्हणून नाही आणलं आंब रोज रसाचा नाश दुखायब बरं आता एक काम करा तुम्हीच येताना आंब घेऊन या आणि हो सावकाशा बर का ग बरं बरं येताना घेऊन येते मी आंब तू काही टेन्शन घेऊ नको आधीच लय खराब झाली बरं ठेव फोन अग खराब होऊ नाही तर तुझे गाणी तिकडे खप बसून मला काय करायचं कुणाच्या पोटचा रस सारते इकडं गुळ साखर आंब सगळं आपण घ्यायचं म्हणले होते तुझे सासूका नुसतं आयत्या पिठावर रेगुटा मारणार का मला नाही खायचं आंबण रसंबी आयला आंबरू सापूर खायला तिकडे चाललोय का त्यांना घेऊन चाललोय मला हेच खेळायला काय चुकलं तुम्ही 4 दिवस उशीर केला जायला त्यामुळे संपलं आणि असं मागून काय मागितलं हत्ती घोडा मागितलं काय तिने हत्तीन घोडा सोड माझ्यावर मला का तुझा आमृत पळवतच नाही मला रसच खायला नको माझ्याकडे पैसे नाही आंब घ्या ही साखर घेईन तिकडे तुझ्या नानीच्या जन्माल नाही मला वाटलं पाहणार बरं का सास होत तुझ्या एवढा काय जीव आहे ती मी काय म्हणते आंब्याचं टेन्शन तुम्ही नका घेऊ आंब्याची सोय मी करते तुम्ही फक्त साथ द्या मला काय सोय करते कशाचं साथ देऊ करणार काय तू अहो आमच्या घरच्या पाठीमाग रान जे आहे ना ते ऊसाचं रान त्याच्यात लय मोठा आंब्याचं झाड आहे बघा त्याला इतकं आंब लागल्यात आपण काय करू चुरून आणू वहिनी तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका ह्याच्यामध्ये मिळेल टॅलेंटेड आहे एका झटक्यात आंब चुरतो तर तुझ्या तोंडाकडे बघूनच वाटतंय टाकल्या चला तेवढं दिवस बाकी राहिलं होतं बघायचं गाडी बसा बहिणी तुम्ही बसा बसा ना आपण दोघं जोडील नसतो घेऊन आंब खाय मला कुठे गेली ए बेवडिया पांडा आंब काढ तुकडे मी लगेच अरे शेवग्याच्या झाडात तुझ्या बापाने आंब ठेवलं होतं का अरे टेन्शनच गेलं आता नानीचं टेन्शन गेलं चढ कुठे काय दिसते आंबा टाळक्यात खाली वर चढ गप चुकणाने अशा अंगाव येत जाऊन खूप भ्या वाटत मी चढाय पाय मोडून घेशील पांडा पांडा पिकला पिकला टक 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 सॉरी सॉरी पांडा अरे पांढरा आंब चोरायचं टॅलेंट पिकाय सोपं नाही याला टॅलेंटेड माणूस लागतो चोरायला उतर खाली थांब एक गोठ आणू दे मग हाणतो वडे दमच नाही अरे अरे आम्ही एवढं कष्टाने आंब चोरला आणि तुला देऊर सांग कोणाला सांगायचं घाबरतो वाघ आहे वाघ बिना शेपटा नादाला लागलो माझ्या मला ठर पांडा नादाला लागतो ए कृष्णा ह्या आंब्यासाठी आम्ही डोक्यात आंबा खाल्लाय मी तुला नुसतो आंबा देत अरे आंब न्यायचं कशात असं न्यायल्यावर ते कळ कसं कळायचं एकात आणल्यात
एवढी नाली शाणी असणार आहे का आडमुठ आर सांगायचं क्यारे बॅग बंद झाली क्यारे बॅग धरलं की पोलीस धरतात म्हणून सांगायचं भाऊजी पण तुम्ही दारू पिऊन आले नानीला कळलं तर तुमचं पाय धरतो मी आज आपलं म्हणजे नानीला असं पाय धरणार मी म्हणजे नानीला दाऊ येणार नाही माझ्यावर बरोबर बरोबर बर चला 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 सुंदरे किशनरावनी नक्की नानीचं पाय धरलं ना नाही लय शिव द्यायला लागली म्हणून म्हणलं चला चल बेवड्या भोकाचा कोण आहे रे तू तुझा मुर्दा बसवला नेऊन तिकडं चार दिवस झाला अडचण आहे म्हणून साईडला बसली आणि केला वय सगळं इथे कालवा कालव अग्नाने असं काय करायला लागली ती किशनराव आहे माझ्या नवऱ्याचा मित्र सुंदरे कधी सांगायची जावाय बापूचा मित्र आहेत ना टाळक फुललं तुझ्या नानीनं आले आल्या माझं चुकलं चुकलं जावाय बापू चुकलं मला माहितच नव्हतं आता झालं ना माहिती हो हो तुला कुणी पाय धराय सांगितलं होतं गेलो ना मी मला वाटलं नाणे लय गुणाचे म्हणून धरलं पाय गा की लय गुणगान गात होता की नानीच लय देवावनी हाय असं मिळायला नशीब लागत आता जिरली का जिरली माझं चुकलं माझं खाली कलात देवड्या टाकल्या नानी ती सगळं राहू दे ह्यांना लय भूक लागली ही तर आमरस करून दे बघ सुंदरे मला आहे अडचण मी काही शिवता शिवत नाही करणार आता एक काम कर तुम्हीच करा साहेबा तुम्हीच खा बसा बोंबल जय हरी राम कृष्ण विठ्ठल घे तुझ्या नानीचा आता आमरस खा कशाला मला सासरवाडी लागलं जावायची काही इज्जत आहे का नाही आमरस मलाच खायला साखर गुळ मी हे बेवड्या तू काय बघतो बस आता रे आता काय नाही किशनराव आता घे आंब तुला पण लेखंड होता रस खायला माझ्या बरोबर यायचा घे जिरून दर्या आंबा खातो आता खातो पिळून आंब आणि वरण खातो साखर गुळ आणि असं 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 ढवळायचं कळलं का अरे पण पांडा असं असं ढवळून हागवण लागते का अरे लागू दे हागवण हागवण लागलेली एक वेळ परवडन पण सासरवाडीला असला अपमान करून घेणे हे मला कदापि परवडणार नाही घे जिरून माझा पण कण जिरण आणि तुझं पण जिरण खा आता आंबा फोन आला फोन आवाज आला नाही हे थोड्या वेळाने येईन आवाज ऑफिस मधला फोन आहे ऑफिस हॅलो तुम्ही तर कुठे कामाला नव्हता की ए गप्प तिकडं मुकदमा आहे उसाचा मी हॅलो ते मला जावा लागेल लाखात यावं रे आलो जाऊ एवढेच तुम्ही असिस्टंट नाने ही पकडांब मी बघून आले ही कुठं गेलेत ती जा जा बघ लवकर बेवडी कुठं गेली आहेत बरं झालं त्या कृष्णाने येऊन सांगितलं सापडू ते त्यांचं बघतोच मी काय हे पामटे कुठं चाललाय तुम्ही कोण आहे मग अशी आंब चोरला रानातलं नाही 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 कृष्णाने सांगितलं बारक्या मला नाही नाही मालक मी ना आंब चोरलं ती पोरग खोट बोलतोय बारकी पोरं खोटं बोलतात वर नाही ते खोट बोलत असेल ही बाटली घेऊन कोण चाललंय इकडे दाराला पाणी आहे का थोडस येतय येतय या पाहुणे या तुम्हीच राहिला होता फक्त ऐका की किशनराव तू बोलला तीच खरं झालं हा गोल मला काय असेल ना ह्या टाकल्याला विचारा बरं कुठे जातो बाबा मोकळं होऊन येतो माघारी आल्यावर काय विचारा स्वर्ग सुख असत पाणी आहे का तिकडं टाकल्या किती आंब चोरलं तुमच्या बापाने पाणी घातलेलं वर आंब्याला आंब्या बापाने का माझ्या बरं का पण आपण तुम्हाला सांगतो इमानदारीला आंब चोरला नाही तर
मला माझ्या पोटात लय खेळ मारते, मला जावं लागलं, हागवण लागली बघा मला. मला काय आणता तुम्ही रोई घातली? तुम्ही काय करता इकडं? मुक व्हायला गेलत भाऊजी. भाऊजी तो बघ ते बालक मारतो तिकडं. अगं तो कसा मारतोय? अगं सुंदर तुला सांगतो, अगं त्याने आंब चोरले, उचला उचलीचा धंदा केले. तुला म्हणलं होतं का नाही किसण्या नाही श्याना? एक दिवस आंब लोटीन खेळ बघ, मालकाने धरलं त्याला, मारतोय त्याला. आता काय करायचं? आता काय करायचंय? तो काय मालक ऐकत नाही, आपल्याला धरायच्या आधी आपण पळीत ना. आता कशाची बघताय? चल की तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करायला मात्र विसरू नका. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल, असेच तुम्हाला खळखळून हसवणारे व्हिडिओ जर बघायचे असतील तर या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी खाली लाल अक्षरात सबस्क्राईब लिहिलेलं आहे, ज्यांना कोणाला समजत नाही त्यांनी लाल अक्षरावर टच करा. पुढे येणारी बेल आयकॉनसुद्धा दाबा. आणि हां, मुष्टॅकचं प्रोडक्ट वापरायला आणि मागवायला अजिबात विसरू नका.